भारतीय कम्युनिस्ट पक्षाने चारित्र्य संपन्न राजकारण कायमपणे केलेलं आहे. माजी कॅबिनेट मंत्री विनय कोरे यांनी काही दिवसापूर्वी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की माझा महापौर करण्यासाठी 35-35 लाख रुपये मी नगरसेवकांना दिले आमची आणि हे सर्व मी राजकारणामध्ये पावित्र्य यावं यासाठी सांगत आहे. त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं जाहीर करावीत आणि हे जे सगळं स्कॅन्डल आहे म्हणजे मनी स्कॅन्डल आहे हे मनी स्कॅन्डल सरकारने उघड करावं, त्याची ईडीकडनं चौकशी व्हावी, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडनं चौकशी व्हावी, निवडणूक अधिकारी जे कलेक्टर आहेत त्यांच्यामार्फत त्यांच्यातर्फे देखील चौकशी व्हावी, इन्कम टॅक्सकडनं चौकशी व्हावी अशी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो. आणि एकूण हा किती रुपयाचा भ्रष्टाचार आहे हे जनतेसमोर पूर्णपणे समोर यावं जेणेकरून सर्वसामान्य जनता राजकारण्यांच्याबद्दल वाईट मत व्यक्त करणार नाही. राजकारण हे चांगल्या लोकांचं असतं, त्याच्यामधनं लोकांचं लोककल्याण करायचं असतं, लोकांचं स्तर उंचवायचा असतो, हे लोकांच्यापर्यंत पोहोचेल एवढीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे जर काही झालं नाही तर आम्ही या संदर्भात आंदोलन उभारणार आहोत आणि या संदर्भात सुमोटो सर्व त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी तक्रारी दाखल करून घ्याव्यात. याचं हे करण्यासाठी चौकशी करण्यासाठी हायकोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करून या संदर्भातली सर्व चौकशी करावी अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी करतो. आणि याबाबतीत व्यापक जनजागरण करण्यासाठी आम्ही आंदोलनाची सुरुवात आंदोलन करणार आहोत हे या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हा सेक्रेटरी म्हणून सतीश चंद्र कांबळे मी जाहीर करतो.